आणि आता बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून रुळांवर दगड ठेवत गाडी घसरवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. चिंचवड ते आकुर्डी दरम्यानची ही घटना आहे. वंदे भारत बाबत सातत्याने असे प्रयत्न होताना दिसतात. पिंपरी चिंचवड शहरातून धक्कादायक घटना समोर येते ती म्हणजे चिंचवड ते आकुर्डी दरम्यान रेल्वे रुळावर अज्ञात समाज कंटकांनी रुळांवर मोठे दगड रचून ठेवले. रेल्वे गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर हा डाव रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच प्रसंगाधाने सुदैवाने ही घटना टळलेली आहे. रुळांवर दगड ठेवत गाडी घसरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. चिंचवड ते आकुर्डी दरम्यानची ही घटना समोर येते तर वंदे भारत बाबत सातत्याने असे प्रयत्न केले जात आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत. अविनाश, रुळांवर दगड ठेवत गाडी घसरवण्याचा प्रयत्न केला जातोय, या संदर्भात ताजा तपशील. नक्कीच, अतिशय धक्कादायक बाब हे समोर आली आहे. पिंपरी चिंचवड मधल्या चिंचवड ते आकुर्डी दरम्यान ही घटना समोर आलेली आहे. परंतु सुदैवाने याच रस्त्यावरून मेंटेनन्सचे कर्मचारी जात असल्यामुळे त्यांच्या निदर्शनास ही बातमी आली आणि त्यांनी तत्काळ सर्व दुर्घटना होऊ नये म्हणून हे सर्व क्लिअर केलेलं आहे. परंतु अतिशय धक्कादायक बाब ही समोर येत आहे की अशा प्रकारचा कोणी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आता त्याच्या बाबतीत पोलिसांकडून दखल घेण्यात आलेली आहे आणि असं नेमकं हे कोणी केलेलं आहे याचा तपास आरपीएफच्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. रुळांवर दगड ठेवत गाडी घसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. चिंचवड ते आकुर्डी दरम्यान ही घटना घडलेली आहे. तर याआधीही अशा घटना समोर आलेल्या आहेत. वंदे भारत बाबत सातत्याने असे प्रयत्न होताना दिसत आहे. रुळांवर दगड ठेवत गाडी घसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर निवृत्त करणार अभय पटवर्धन आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अभय जी, अशा प्रकारची घटना ही देशासाठी किती घातक असू शकते, कारण वंदे भारत च्या बाबत सातत्याने अशा घटना घडतायत. ही अतिशय गंभीर घटना आहे जी. आणि जे देशविघातक शक्ती आहेत देशातल्या, ज्यांना हे गव्हर्नमेंट उलटवायचं आहे अशा ज्या लोक आहेत ते इथे घातपात करण्याचा प्रयत्न करतात आहेत. कारण गेले जवळपास 12-13 वर्ष इथे कुठलाही घातपाताचा प्रकार सरकारने होऊ दिलेला नाही आहे किंवा झालेला नाही आहे. त्याच्यामुळे आणि सध्या जे आपल्या इथे चांगल्यापैकी ब्रिक्सचं आणि त्याच्यानंतर G20 जे आयोजन झालं आणि त्याच्यामुळे सरकारची जी किंवा भारताची जी प्रतिमा पूर्ण जगामध्ये उजळून निघाली आहे. आपण कॅनडाला सुद्धा मोठा झटका दिलेला आहे. त्याच्यामुळे चिडलेले जे लोक आहेत आणि खास करून पाकिस्तान आणि चीन आणि आपल्या इथल्या ज्या संघटना आहेत फुटीरतावादी संघटना, त्या आपल्याला डिमॉरलाइज करायला आणि देशामध्ये फूट पाडायला किंवा असा करून दंगे भडकवाय करता याचा प्रयत्न करतात आहेत. आपल्या सगळ्यांनी याच्या विरुद्ध तत्पर राहण्याची आवश्यकता आहे. जी जी जी, धन्यवाद पटवर्धन सर तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रिये संदर्भात. तर रुळांवर दगड ठेवत गाडी घसरवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि वंदे भारत बाबत सातत्याने असे प्रयत्न केले जात असल्याचं निदर्शनास आलंय.